कोणी न मागता माझ्या शेतकऱ्याला 2 लाखापर्यंत पीक कर्ज मी माफ केलं, हा माझा दोष होता? संकट काळामध्ये माझ्या शेतकऱ्याला नुकसान भरपाईची रक्कम वेळेवरती मी देत होतो, हा माझा दोष होता? पण तुमच्या लक्षात नाही आलेलं, यांनी गद्दारी करून आपलं सरकार पाडलं, शिवसेना प्रमुखांच्या पुत्राला मुख्यमंत्री पदावरून खाली खेचलं, याचं कारण मी महाराष्ट्र लुटायला देत नव्हतो. आणि आज जे त्यांचं चाललंय, हे मिंदे लाचार शेपूट हलवत, त्यांची खुर्ची चाटत, जे त्यांच्या तिकडे भिकेचे कटोरे घेऊन बसलेले आहेत, त्यांच्या डोळ्या देखत आपल्या छत्रपतींचा, आई तुळजा भवानीचा महाराष्ट्र लुटून एक गुजरातला नेत आहेत. माझं गुजरातबद्दल द्वेष नाही आहे, गुजरातबद्दल राग नाही आहे, कारण संपूर्ण महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशात गुजराती माता भगिनी आणि बांधव पिढ्याने पिढ्या राहत आहेत. माझं त्यांच्याबद्दल काहीही वाईट नाही आहे. पण मोदीजी, तुम्ही कळत नकळत गुजरात वेगळा करताय आणि संपूर्ण देश वेगळा करताय. गुजरात आणि देशामध्ये एक भिंत बांधता आहात, ते तुमच्यासाठी नव्हे तर माझ्या गुजरातसाठी ते धोकादायक आहे. सगळं गुजरातला तो फॉक्सकॉन वेदांत तो जो उद्योग येणार होता तो सुद्धा गुजरातला. बरं, गुजरातला नेला तर नेला, पण तिकडे गेल्यानंतर तिथे जे काय कुठे होतं, डोलेरा का काहीतरी गाव होतं त्यांचं, त्या कंपनीने बघितलं अरे इकडे काय सोयीसुविधाच नाही आहेत, ती कंपनी देशाबाहेर निघून गेली, नाही म्हणे आम्हाला यायचं नाही या देशामध्ये. आता सुद्धा 3 ते सेमी कंडक्टरचे काय कारखाने येणार होते उद्योग, जवळपास 1 लाख रोजगार त्याच्यात निर्माण होणार, त्यातले 2 उद्योग यांनी गुजरातकडे वळवले, एअरबस टाटा गुजरातकडे, मुंबईचा हिरे बाजार जो आहे तो यांनी गुजरातकडे नेला. काय एवढा तुम्ही महाराष्ट्रावरती द्वेष काय तुमचा, मराठी माणसावरती राग काय तुमचा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रावरती का राग आहे? आणि हा राग जर का आम्ही उद्या तुमच्या निवडणुकीत काढणारच आहोत, निवडणूक आयोगाने एक सूचना केलेली आहे, चांगली सूचना आहे की निवडणूक प्रचारात जर का धार्मिक प्रचार केला तर कारवाई केली जाईल. मग त्या निवडणूक आयुक्तांना मी सांगतोय, तुम्ही माझ्या पक्षाचं चिन्ह आणि नाव काढलं, मी तर तुमचं नाव धोंड्यात ठेवलेलंच आहे, निवडणूक आयुक्ताचं नाव मी धोंड्यात ठेवलेलं आहे. त्या धोंड्याला मी सांगतोय, अरे धोंड्या, हा जो काय तुम्ही फतवा काढलात तो पहिला पंतप्रधानांना लागू करा, तो पहिला गृहमंत्री अमित शहांना लागू करा, कारण आता मोदींचा चेहरा चालत नाही, मोदींची गॅरंटी चालत नाही. कर्नाटकच्या निवडणुकांमध्ये स्वतः मोदी बोललेले आहेत, जी ओमराजे तुम्ही आठवण करून दिली बरं झालं, मोदीजींनी सांगितलं आई निवडणुकीच्या प्रचारात बजरंग बली की जय बोला आणि मतदान करा, हा धार्मिक प्रचार नाही आहे. मध्य प्रदेशच्या निवडणुकीमध्ये अमित शहांनी सांगितलं होतं की तुम्ही भारतीय जनता पक्षाला मतदान करा, तुम्हाला सगळ्यांना आम्ही अयोध्येमध्ये रामलल्लाचं दर्शन फुकट करू, हा